मी उस्मान शेख, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन उस्मानाबाद शहर। या 2003 या वर्षाचा सर्वप्रथम आलेला सण उत्सव म्हणजे हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी रहमतुल्ला आले यांचा उर्स। तो फेब्रुवारी 7 आणि 8 या दोन दिवशी संदल होता। त्या अनुषंगाने आम्ही माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक उस्मानाबाद, माननीय श्री नवनीत कामत साहेब अपर पोलीस अधीक्षक उस्मानाबाद, माननीय श्री एम रमेश सर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक उस्मानाबाद शहर यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनाप्रमाणे मीटिंगा घेण्यात आल्या आणि त्यामध्ये आमच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की उत्सव आणि सण हे सर्व कशा प्रकारे गोंगाटमुक्त होतील त्या बाजूने आपल्याला समाजाला एक दिशा द्यायची आहे, त्या अनुषंगाने कोणत्याही मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंगाट होऊ नये त्यासाठी आपल्याला काय करता येईल याबद्दल आम्ही मीटिंग घेऊन सर्वांना त्याप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी रहमतुल्ला अलैह यांचा संदल निघालेला होता। त्या संदलमध्ये SD साऊंड सर्व्हिसेस यांच्या आवाजाचा थोडा गोंगाट होता, त्यामुळे आम्ही तो SD साऊंड सिस्टीम पोलीस स्टेशन येथे आणून जमा केलेली होती। त्यामध्ये जो गाणी आणि जो गोंगाट होता तो माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या आदेशाचे पण उल्लंघन करणारा होता आणि त्यामध्ये सुद्धा मनाई आदेश देण्यात आलेला होता। म्हणून आम्ही यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 38, शिक्षा कलम 136, ज्यामध्ये 3 वर्ष 3 महिने कैद आणि 5,000 रुपये दंड अशी शिक्षेचा प्रावधान आहे तो खटला आम्ही दाखल केला। तो खटला दाखल केल्यानंतर नमूद खटला हा लोक अदालतीमध्ये चालला, त्यामध्ये नमूद SD साऊंड सर्व्हिसेस यांना गोंगाट केल्यामुळे 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे। मी या दंडाबद्दल सर्व जनतेस आणि उस्मानाबादकरांना आवाहन करू इच्छितो की आपण येणारे आगामी सण उत्सव हे गोंगाटमुक्त साजरे करावेत, पारंपरिक वाद्य वाजवावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून आपल्यातीलच आपल्या समाजातीलच आबालवृद्ध, वयस्कर, महिला, मुले यांचं आरोग्य आपण सांभाळू शकू, त्यांना योग्य प्रकारे त्यांचं संरक्षण आपण करू शकू। म्हणून मी सर्वांना पुनश्च उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या सण उत्सव काळामध्ये कोणत्याही प्रकारचं गोंगाट निर्माण करणारी वाद्य वापरू नयेत किंवा वाजवू नयेत। हे जर आपण वापरले तर पोलिसांच्या अप्रिय कार्यवाहीला सण उत्सवातील अध्यक्ष मंडळांना सामोरं जावं लागणार आहे। या अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी आपण पोलिसांना सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना पुनश्च येणाऱ्या सण उत्सवासाठी सण उत्सवासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांकडून सहकार्य अपेक्षित करतो।